राम राम जी, मी आज तुमच्या समोर कौशिक अथर्व एंटरप्राइजेस अंबाला हरियाणा येथून वेगाने वाढणारी व्यावसायिक कल्पना सादर करत आहे. सोया पनीर किंवा टोफू बनवण्याचा व्यवसाय असे या व्यवसायाचे नाव आहे. हे चीज बनवण्यासाठी आपल्याला गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाची गरज नाही. आम्ही सोयाबीनच्या बियापासून सोया चीज बनवतो, ज्याला टोफू असेही म्हणतात. सोया चीजची गुणवत्ता आणि स्वस्तपणा यामुळे बाजारात त्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. सोयाबीन मध्ये भरपूर प्रथिने असतात आणि सोया चीज मध्ये चिकन पेक्षा जास्त प्रथिने असतात, त्यामुळे क्रीडापटूंना ते अधिक आवडते. सोया पनीर हृदयाच्या रुग्णांसाठी खूप चांगले आहे. मधुमेही रुग्ण देखील ते मोठ्या उत्साहाने खातात आणि त्यात फारच कमी चरबी आणि शून्य कोलेस्ट्रॉल असते. यात लॅक्टोजेन नसतात. सोया पनीर हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे आणि ते स्मरणशक्ती आणि त्वचा देखील सुधारते. गाय आणि म्हशीच्या दुधापासून बनवल्या जाणाऱ्या चीज मध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आढळल्याने बाजारात सोया चीजची मागणी वाढत आहे. आम्ही बनावट दुधाचे पनीर सोया पनीरने बदलू शकतो. आमचे उच्च दर्जाचे सोया प्लांट सेटअप करून तुम्ही उच्च दर्जाचे सोया चीज आणि सोया उत्पादनांचे विविध प्रकार कसे तयार करू शकता हे आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि आम्हाला कळेल की आम्हाला कोणत्या अतिरिक्त मशीन्सची आवश्यकता आहे आणि ही मशीन्स बसवून आम्ही किती पैसे कमवू शकतो. आता सोया पनीर कसे बनवले जाते याबद्दल बोलूया. सोया चीज बनवण्यासाठी सोयाबीनच्या बिया, शुद्ध पाणी आणि दूध घी करण्यासाठी चाळणी लागते. यंत्रांबद्दल बोलायचे झाले तर ग्राइंडर मशीन, दूध गर्म करण्यासाठी स्टोरिलायझर स्टीमर आणि चीज प्रेस मशीन आवश्यक आहे. सोयाबीन जितके चांगले तितके सोया चीज किंवा टोफू चांगले होईल. आम्हाला मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान मधून चांगल्या दर्जाचे सोयाबीन मिळते. सोया पनीर हे शाकाहारी उत्पादन आहे, म्हणजेच आपल्याला ते सोयाबीनच्या रोपातून मिळते. चांगल्या प्रतीचे सोया मिल्क आणि सोया पनीर बनवण्यासाठी आपण प्रथम चांगल्या प्रतीचे सेंद्रिय सोयाबीन घेतो, नंतर ते उन्हात वाळवतो आणि डिहुलर मशीनने सोलून काढतो, जेणेकरून सोया पनीर मध्ये सोयाचा वास आणि चव येत नाही. सोया पनीर मध्ये सोयाचा वास आणि चव येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर आम्ही तुम्हाला यासाठी योग्य सल्लाही देतो. मग आम्ही सोयाबीन आरोच्या पाण्यात 6 ते 8 तास भिजवतो. भिजवताना 1 किलो सोयाबीन मध्ये 7 ते 8 लिटर पाणी घालावे. नंतर ते कोमट पाण्याने चांगले धुतले जाते. आता आमचे सोयाबीन बियाणे तयार आहे. यानंतर आम्ही सोयाबीन सोया ग्राइंडर मशीन मध्ये ठेवतो आणि सोया दूध काढतो. 1 किलो सोयाबीन सह 7 ते 8 लिटर पाणी ओतले जाते. समोरून दूध येते आणि भेंडी मागून बाहेर येते. आम्ही काढलेल्या भेंडी मध्ये पाणी घालून पुन्हा बारीक करतो, जेणेकरून आम्हाला अधिक दूध मिळेल. 1 किलो सोयाबीन पासून आपण 7 ते 8 लिटर सोया दूध बनवू शकतो. नंतर तयार केलेले सोया मिल्क मोटरच्या सहाय्याने स्टोरिलायझर मध्ये टाकले जाते आणि स्टीमर सुरू केल्यानंतर आपण ते उच्च दाबाच्या वाफेने 100 अंश सेल्सिअस तापमानात 10 ते 15 मिनिटे गर्म करतो, जेणेकरून त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात. 100 डिग्री तापमानाला दूध गर्म झाल्यावर आपण ते पिऊ शकतो. सोया पनीर बनवण्यासाठी गर्म सोया दूध एका मोठ्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात बाहेर काढले जाते आणि नंतर सोया दुधाचे तापमान मीटरने तपासले जाते. जेव्हा सोया दुधाचे तापमान 80 ते 90 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते, तेव्हा आम्ही निगारी आणि GDL पाण्यात विरघळतो आणि ते जोडतो. मग सोया मिल्क घी. यानंतर हे धी केलेले सोया दूध मलमलच्या कपड्यात बाहेर काढले जाते आणि मॅन्युअल पनीर प्रेसिंग मशीनच्या मदतीने सोया पनीर मधून पाणी बाहेर काढले जाते. आम्ही ते 20 ते 30 मिनिटे मशीन मध्ये दाबून ठेवतो आणि नंतर चीज थंड पाण्यात टाकली जाते. यामुळे चीज थंड होते आणि जास्त काळ साठवता येते. थंड पाण्यामुळेही त्यात कडकपणा येतो.
आता पनीर तयार आहे. चीज कापून ग्राहकाला विकता येते आणि डीप फ्रीजर मध्येही ठेवता येते. जर तुम्हाला सोया पनीर थोडे पांढरे व्हायचे असेल तर आम्ही तुम्हाला यासाठी योग्य सल्ला देखील देतो. त्यात आपण साधे आणि मसाला पनीर बनवू शकतो. मसाला पनीर साठी दूध धी केल्यानंतर त्यात आले, हिरवी मिरची, धे, भाजलेले जिरे आणि मीठ घालून मिक्स करा आणि पनीर तयार करण्यासाठी मॅन्युअल प्रेसिंग मशीन मध्ये दाबा. आम्ही सोया पनीर उघड्यावर विकू शकतो आणि त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी क्यूम पॅकिंग मशीन वापरू शकतो. आपण सोया दुधापासून फ्लेवर्ड सोया मिल्क देखील बनवू शकतो. फ्लेवर्ड सोया मिल्क बनवण्यासाठी आपण सोया मिल्क मध्ये साखर आणि फूड ग्रेड कलर जसे व्हॅनिला, चॉकलेट, पायनॅपल एसेन्स इत्यादी घालू शकतो. चवीचं सोया मिल्क प्यायला खूप चविष्ट लागते. आजकाल बाजारात अनेक कंपन्या फ्लेवर्ड सोया मिल्क स्वतःचा ब्रँड बनवून विकत आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःचा ब्रँड बनवून ते विकू शकता. फ्लेवर्ड सोया दुधाच्या बाटल्या प्लास्टिक आणि ग्लास मध्ये येतात. बाटलीचे आयुष्य वाढवण्यासाठी आम्ही काचेच्या बाटलीचे निर्जंतुकीकरण वापरतो, जे फ्लेवर दुधाचे शेल्फ लाइफ 1 महिन्यापर्यंत वाढवू शकते. आपण सोया धी देखील बनवू शकतो. यासाठी आपण 40 डिग्री सेल्सिअस तापमानात सोया मिल्क मध्ये कल्चर मिक्स करून धी बनवण्याच्या मशीन मध्ये 4 तास ठेवतो आणि मग आपले सोया धी तयार होते. आंब्याचे चीज जिथे विकले जाते तिथे आम्ही ते विकू शकतो. तुम्ही तुमचे दुकान उघडू शकता किंवा कोणत्याही दुकानात विकू शकता. गाई म्हशीचे दूध, चीज आणि सोया चीज एकाच काउंटरवर विकले जाऊ शकते. हॉटेल्स, ढाबे, हॉस्पिटल्स, जिम, कॅटरिंग, कॅन्टीन, मॉल्स, शाळा इत्यादींमध्ये याचा पुरवठा केला जाऊ शकतो. मुद्रा लोन सारख्या सोया पनीर व्यवसायासाठी सरकार विविध प्रकारचे कर्ज देखील प्रदान करते, ज्यासाठी तुम्ही तुमचे खाते असलेल्या कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. मशीन बसविण्यावरही सबसिडी मिळते. सोया पनीर बनवण्याच्या व्यवसायासाठी तुम्हाला एफसीआय परवाना घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाइटवर जाऊन एक फॉर्म भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर तुम्हाला परवाना मिळेल. सोया पनीर पॅक करूनही विकता येते आणि त्यात आपण टाकलेल्या सर्व घटकांची माहिती केटवर लिहावी लागते. तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल तर 100 प्लांट लावून सुरुवात करा. 100 सेटअप 4 मशीनसह येतो, ज्याद्वारे तुम्ही 1 तासात 100 दूध आणि 10 ते 15 किलो सोया पनीर प्रति तास बनवू शकता. 1 दूध विभाजक असलेले सोयाबीन ग्राइंडर 1 HP, 2 सोया मिल्क कुकर स्टेरिलायझर, 3 सोया दूध उकळणारा स्टीमर, 4 मॅन्युअल चीज प्रेस मशीन. 100 प्लांट सेमी ऑटोमॅटिक सेटअप स्थापित करून तुम्ही 100 दूध आणि 20 ते 30 किलो सोया चीज प्रति तास बनवू शकता. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साधने आणि उपकरणे. 1 विद्युत भार 3 ते 5 ऊर्जा आवश्यक आहे आणि सर्वोच्च सॉकेट्स 16 ते 32 एम्प्स घेतात. 2 रो फिल्टर मशीन 30 ते 50 लिटर प्रति तास क्षमता. 3 डीप फ्रीझर क्षमता 100 ते 200 लिटर. 4 वजन यंत्र 40 ते 50 केजी च्या क्षमतेसह. 5 स्टेनलेस स्टील कढई 40 ते 50 लिटर क्षमतेच्या 2 मोठ्या कढई. 6 मलमल कापड 2 ते 4 मीटर. 7 चीज कापण्यासाठी चाकू. 8 तापमान मीटर. 9 छोटे मग 1 किंवा 2 लिटरचे 4 मग. 10 गॅसवर चालणारी भट्टी. व्यवसायात बचत करण्याची शक्यता. सोया पनीर बाजारात 200 ते 300 रुपये किलो दराने विकले जाते. 1 किलो सोयाबीन पासून सुमारे 1.5 किलो सोया चीज बनते. आमचे 1.5 किलो सोया पनीर अर्धा किलो वीज, पाणी आणि कर्मचारी वापरते असे गृहीत धरले तरी आमच्याकडे 1 किलो पनीर शिल्लक आहे.
यामुळे 1 किलो चीज मध्ये 100 ते 200 रुपयांची बचत होते. किलोमागे 100 ते 200 रुपयांची बचत होते. जर तुम्ही एका दिवसात 20 किलो चीज विकले तर 2000 ते 4000 रुपयांची बचत होते. जर तुम्ही 30 ते 40 किलोग्राम टोफू तयार करून ते दररोज बाजारात विकण्यात यशस्वी झालात तर तुम्ही दरमहा 50,000 ते 1,00,000 रुपये सहज कमवू शकता. अशा प्रकारे हा व्यवसाय करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. या माहितीचा वापर करून तुम्ही तुमची व्यवसाय योजना अधिक चांगल्या पद्धतीने सादर करू शकता.